खरतर मध्यंतरीच्या काळात भरपूर वेळ असताना देखील नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार न करणं, याचा अर्थ नागपूरचं अधिवेशन हे या सरकारला सिरियस अधिवेशन वाटत नाही, केवळ वेळ काढूपणाचं धोरण, म्हणून हे अधिवेशन कागदोपत्री या ठिकाणी घेण्याचा फार्स हे सरकार करतंय, अशा प्रकारची अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः हे सरकार आल्यानंतर अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल अशा प्रकारची अपेक्षा होती. आम्ही काळजीवाहू सरकारमध्ये असताना मंत्रिमंडळाच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपयांना मान्यता दिली होती. आकस्मिकता निधी वाढवण्याच्या संदर्भातलं अध्यादेश काढण्याकरता मान्यता दिली होती आणि त्यावेळेस सांगितलं होतं की ही केवळ आकस्मिक मदत आहे, पुढच्या टप्प्यात ती अजून मदत वाढवावी लागेल आणि त्यामुळे नियमित सरकार आल्यानंतर हीच मदत वाढवण्याच्या संदर्भातली कारवाई केली जाईल. मध्यंतरीच्या काळात माननीय गव्हर्नर साहेबांनी एकतरी 8,000 रुपये आणि 18,000 रुपये फळबागांना अशा प्रकारची घोषणा करून त्याचा निर्णय देखील केला. मात्र हे सरकार आल्यानंतर अद्यापही त्या संदर्भातला कुठलाही निर्णय झालेला नाही. खरंतर या सरकारचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी वारंवार मागणी केली आहे की 25,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. अर्थात या सरकारमध्ये असलेल्या काही ज्येष्ठ मंत्र्यांनी आणि नेत्यांनी 35,000 रुपये मागितले आहेत, कोणी 50,000 रुपये मागितले आहेत. एका ज्येष्ठ नेत्याने तर कॅल्क्युलेशन करून 1.5 लाख रुपये दिले पाहिजे असे मागितलेलं आहे. पण त्या मागण्या जरी अलाहिदा सोडल्या तरी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सातत्याने सरसकट जमिनीची अट न ठेवता, हेक्टराची अट न ठेवता 25,000 रुपये हेक्टरी आणि 50,000 रुपये बागायतीला आणि फळबागांना अशा प्रकारची मागणी केली आहे. आमची अपेक्षा अशी होती की किमान स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्यांच्या सोबतच्या लोकांनी जी मागणी केली आहे त्याची तरी पूर्तता हे सरकार तातडीनं करेल. पण इतक्या मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या पण या एकाही बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या अवकाळीग्रस्त पाऊसग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची चर्चा देखील झाली नाही, त्याच्यावर निर्णय देखील झाला नाही. आणि आता तर ज्यावेळेस आम्ही पहिला निर्णय घेतला होता त्यावेळेस एकूण किती क्षेत्र क्षतिग्रस्त आहे याची कुठलीही माहिती आली नव्हती. आता ती सगळी माहिती आलेली आहे. जवळजवळ 93 लक्ष हेक्टर एवढं पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि याच्यामध्ये अगदी फळबागांचे 18,000 जे काही 50,000 आहेत ते सोडून दिले आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मागणी केल्याप्रमाणे 25,000 सरसकट हे हेक्टरी हे जरी आपण पकडलं तरी देखील साधारणपणे 23,000 कोटी रुपये हे तात्काळ अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीपोटी या सरकारने स्वतः दिलेला शब्द पाळण्याकरता रिलीज केले पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे.
अद्यापर्यंत याच्यावर सरकारने कुठलाही निर्णय केलेला नाही, हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून या अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला केवळ आठवण करून देणार आहोत आणि सातत्याने आठवण करून देणार आहोत की तुम्ही जो दिलेला शब्द आहे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा, तो शब्द तुम्ही पाळा आणि 23,000 कोटी रुपये हे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी थेट मदतीच्या रूपानं आपण द्यावे अशी आमची मागणी आहे. दुसरा विषय, या सरकारने कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये शेतकऱ्यांची मदत केली. आपल्या जाहीरनाम्यात तिन्ही पक्षांनी कर्जमाफीचा विषय दिलाय. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत विविध पक्षांच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी सरसकट कर्जमाफी आणि 7-12 कोळा असा मुद्दा मांडलाय. त्यामुळे आता ही सरसकट कर्जमाफी आणि 7-12 कोळा पीक कर्ज, मध्यम मुदतीचं कर्ज, असे सगळे कर्ज ज्यातनं 7-12 कोळा होईल असे कधी या ठिकाणी माफ होणार आहे याचाही कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. आमचं असं मत नाही की लगेच उद्या ते करतील, पण त्याचा किमान कार्यक्रम तरी त्यांनी लवकर जाहीर केला पाहिजे की या अधिवेशनात त्यांनी सांगितलं पाहिजे की आम्हाला इतके पैसे लागतील, आम्ही ते आता या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यात इतके घेतोय, मार्चच्या अधिवेशनामध्ये उरलेले पैसे आम्ही घेतोय, अशा प्रकारे आम्ही ही कर्जमाफी करतोय. अरे बघा, या सगळ्या मागण्या या काही विरोधी पक्ष म्हणून आमच्या मागण्या नाही आहेत. विरोधी पक्ष म्हणून त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत त्याची आठवण त्यांना करून देतोय. आणि विरोधी पक्ष म्हणून आमचं एक काम आहे की त्यांनी जे बोललंय ते जनतेपर्यंत पोचवायचं, आणि म्हणून ते पोचवण्याचा प्रयत्न हा आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये. त्यांनी तात्काळ, आता इतके दिवस झाले शेतकऱ्यांच्या संदर्भातला एकही निर्णय त्यांनी घेतला नाही, त्यामुळे आता त्यांनी तो निर्णय घ्यावा अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. खर तर हे सरकार स्थगिती सरकार आहे. प्रत्येक गोष्टीला स्थगिती देण्याचा सपाटा त्यांनी लावलाय. आणि आता जवळजवळ महाराष्ट्र ठप्प आहे, कारण ज्याला पैसे दिले होते, ज्याची टेंडर झाली होती, अशा कामांना देखील स्थगिती देण्यात आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष तयार झालाय. ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, या ठिकाणी जर सरकारला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तो जरूर घ्यावा, पण किती दिवसात हा रिव्ह्यू होणार आहे, ही स्थगिती अशीच राहणार आहे का, हे पैसे दिलेले सरकार परत घेणार आहे का, जनतेला दिलेली जी काही आश्वासन आहे त्याच्यावर गोबॅक होणार आहे का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्मित होत आहेत. आणि म्हणून ही जी काही स्थगितीच्या संदर्भातली परिस्थिती दिसते यातनं एकीकडे नागरिकांचा असंतोष तर आहेच, पण दुसरीकडे एक महाराष्ट्राच्या प्रतिमेवर देखील याचा परिणाम होतोय, इन्व्हेस्टर सेंटिमेंटवर देखील याचा परिणाम होतोय. कारण ज्या सरकारमध्ये पॉलिसी कन्सिस्टन्सी नसते, जिथे धोरण कायम राहत नाही, धोरणांमध्ये सातत्य नसतं, अशा राज्यांमध्ये कोणीही गुंतवणूक करत नाही, त्यामुळे त्याचा परिणाम निश्चितपणे या ठिकाणी गुंतवणुकीवर होतोय. आणि म्हणून आमचं मत असं आहे की तात्काळ ही कामं सुरू करावी, विशेषतः राष्ट्रीय पेयजलची कामं. ही छोट्या छोट्या गावांमधली पिण्याच्या पाण्याच्या योजना ज्याला केंद्र सरकारने 8,000 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केलाय, मागच्या काळामध्ये जवळजवळ 18,000 गावांचं काम आपण सुरू केलं, त्यातलं 8-9,000 गावांचं काम पूर्ण झालं. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक पैसे राष्ट्रीय पेयजल मधनं आपल्याला प्राप्त झालेले आहे. आणि त्या कामांना देखील स्थगिती
ही या सरकारने दिलेली आहे. मला असं वाटतं की ही जी पेयजलची काम आहे ही उन्हाळ्यापूर्वी सगळी पूर्ण झाली पाहिजे, या दृष्टीनं तातडीनं ही कामं सुरू करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे. या सरकारमध्ये खरं तर जाणीवपूर्वक भविष्यामध्ये हात वर करता यावे म्हणून राज्याच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात अत्यंत दिशाभूल करणाऱ्या अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, अत्यंत दिशाभूल करणारी वक्तव्य दिली जात आहेत, आकड्यांची जगलरी केली जाते. अर्थसंकल्प बाह्य कर्ज हे देखील अर्थसंकल्पित कर्जासोबत दाखवून कर्जाचा आकडा फुगवला जातोय. देशामध्ये जी मोठी राज्य आहेत या मोठ्या राज्यांच्या बजेट साईज आणि त्यांच्या सकल उत्पन्नाच्या साईज मध्ये त्याचं जे कर्जाचं प्रमाण आहे या जवळजवळ सगळ्या मोठ्या राज्यांमध्ये सगळ्यात चांगलं प्रमाण हे महाराष्ट्राचं आहे. हे खरंय की आपण विकसनशील राज्य असल्यामुळे या अशा राज्यामध्ये अभावाचंच अर्थकारण असतं, त्यामुळे खूप पैसे शिल्लक पडलेले असतात असं नाहीये. पण महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ही निश्चितपणे इतर राज्यांपेक्षा चांगली आहे, त्यामुळे विनाकारण आर्थिक स्थितीचं कारण सांगून आणि त्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरवून मग नंतर हात वर करायचे की बाबा आता कसं काम करायचं, आता आम्ही आश्वासनं कशी पूर्ण करायची, आम्ही आश्वासनं दिली तेव्हा आम्हाला वाटलं होतं की चांगलं असेल पण आता नाहीये, हे जे कव्हर फायरिंग हे चाललेलं आहे हे बंद केलं पाहिजे. आर्थिक स्थितीच्या संदर्भात मला तर कधी कधी आश्चर्य वाटत की शिवसेना आमच्या सोबत राज्यामध्ये होती, सरकारमध्ये होती, त्या सरकारने घेतलेले कॅबिनेटचे सगळे निर्णय सगळे हे एकमताने झालेले निर्णय आहेत. त्या प्रत्येक निर्णयाचा भाग शिवसेना होती, कुठेही त्यांनी विरोध केलेला नाही. आणि आता त्याच शिवसेनेकडनं मला आश्चर्य वाटतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक त्यांनीच घेतलेले निर्णय कसे चूक होते किंवा ते बरोबर नव्हते अशा प्रकारचं वदवून घेतायत किंवा त्यांच्याकडनं निर्णय करून घेतायत हे देखील एक आश्चर्य आहे. आणि मला असं वाटतं की निश्चित याचं उत्तर त्यांनाही द्यावं लागेल, कारण जेव्हा सामूहिक जबाबदारी असते म्हणतायत तर त्या कॅबिनेटची ही सामूहिक जबाबदारी होती. कुठल्याही निर्णयाला त्यांनी विरोध केलेला नाही, विरोधमत नोंदवलेलं नाही, त्यामुळे जर त्यातल्या एखाद्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं करायचं असेल तर त्याची जबाबदारी आमची जेवढी आहे तेवढीच तेव्हा सत्तेमध्ये असलेल्या शिवसेनेची देखील आहे, त्यांच्या मंत्र्यांची देखील आहे. आणि त्यामुळे ती उत्तरं ही त्यांना देखील निश्चितपणे द्यावी लागतील. खरं तर अनेक गोष्टी मांडण्यासारख्या आहेत पण मंत्रीच नाही, त्यामुळे काय मांडायचं. 6 दिवसाचं अधिवेशन आहे, विषय देखील नाही आहे, प्रश्नोत्तर त्यात नाही आहे. तरी देखील विरोधी पक्ष म्हणून जनतेचे विषय योग्य प्रकारे तिथे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू. आम्हाला चर्चा करायची आहे पण चर्चेची संधी दिली नाही तर मात्र आम्ही निश्चितपणे आक्रमकपणे त्या ठिकाणी विविध आयुधांचा उपयोग करू. चर्चेची संधी दिली तर निश्चित चर्चा करू, चर्चेतून विषय मांडू, न्याय पदरी पाडून सामान्य माणसाला न्याय देऊ. खरं म्हणजे हे सगळं होत असताना राज्यामध्ये ज्या प्रकारचं सरकार तयार झालंय, ज्या प्रकारचा विसंवाद या सरकारच्या विचार पद्धतीमध्ये आहे तो आजच समोर येतोय. आता सत्तेकरता किती काळ लाचारी या ठिकाणी स्वीकारली जाईल हे सत्तेतल्या घटकांना ठरवायचं आहे, शिवसेनेला ठरवायचं आहे. याचं कारण ज्या प्रकारचं वक्तव्य स्वातंत्र्यवीर सावरकरांवर राहुल गांधी यांनी दिलं, उभा देश त्याचा निषेध करतो.
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सावरकर कुटुंबाने या देशाकरता केलेलं बलिदान आणि त्याची गाथा ही राहुल गांधी यांना माहिती नाही, त्यांनी ती बघितलेली नाही. सावरकर म्हणजे काय हे त्यांना ठाऊक नाही. देशाच्या इतिहासामध्ये एकाच व्यक्तीला दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा झालेले एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. एका तपापेक्षा जास्त काळ अंदमानच्या जेलमध्ये कालकोठरीमध्ये राहिलेले स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. 12-12 तास कोल्हूला जोडून बैलाप्रमाणे फटके खात त्या ठिकाणी स्वातंत्र्य देवीची आराधना करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. ब्रिटिशांच्या विरुद्ध जहाजातनं उडी मारून मार्सेलिसच्या बंदरापर्यंत पोहोच जाऊन त्या ठिकाणी संघर्ष करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. हजारो क्रांतिकारकांना क्रांतीची प्रेरणा देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. ब्रिटिशांचे अनन्वित अत्याचार सहन करून मातृभूमीचं गुणगान करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. या सावरकरांची ही जी काही स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही जी काही बलिदानाची गाथा आहे ती राहुल गांधींना कधीच समजू शकत नाही. त्याकरता या देशाचा इतिहास माहिती पाहिजे, या देशाच्या इतिहासातलं बलिदान माहिती पाहिजे. केवळ गांधी आडनाव लावून कोणाला गांधी होता येत नाही आणि त्यामुळे कालचं त्यांचं वक्तव्य हे पूर्णपणे निषेधार्ह आहे. उभा महाराष्ट्र आणि देश याच्यावर संतापात आहे, तो पेटून उठलेला आहे, याचे पडसाद निश्चित उमटतील. पण मला आश्चर्य वाटत कि कालपर्यंत ज्या सावरकरांबद्दल जाज्वल्य देशाभिमान हा शिवसेनेला वाटत होता कालच्या त्यांच्या यावर त्यांनी जी काही रिएक्शन दिली आहे मला आश्चर्य वाटत की कुठली सौदेबाजी आहे. आम्ही गांधी आणि नेहरूंना मानतो म्हणून तुम्ही सावरकरांना माना, ही कुठली सौदेबाजी आहे. गांधी आणि नेहरूंना मानलंच पाहिजे पण ते मानतो म्हणून सावरकरांना मान नाही, सावरकरांना मानावंच लागेल. सावरकर देशभक्त होतेच, त्याच्याकरता सौदेबाजीची आवश्यकता नाहीये. तुम्ही गांधी नेहरूंना आम्ही मानतो म्हणून तुम्ही सावरकरांना माना नाही, सावरकरांना मानावंच लागेल. या देशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या प्रकारचं जाज्वल्य राष्ट्रभक्ती आणि देशप्रेम दाखवलंय त्याकरता सौदेबाजीची आवश्यकता नाहीये. मला असं वाटतं की सत्तेची लाचारी आज अशा प्रकारची सौदेबाजी करण्याकरता या ठिकाणी मजबूर करते आहे. पण त्यांची सौदेबाजी त्यांना लखला महाराष्ट्र आणि देश या विषयावर पेटलाय. आमचं स्पष्ट मत आहे राहुल गांधींनी जाहीर माफी मागितलीच पाहिजे. सावरकरांचा अपमान केल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि आमची अशी अपेक्षा आहे की कालपर्यंत सावरकरांच्या बद्दल प्रेम दाखवणारे शिवसेनेचे नेते आज या विषयात इतके गार्डेड का बोलतात. आम्ही गेली 5 वर्ष त्यांची वक्तव्य ऐकली आहे, ती कशी वक्तव्य होती आणि कालचं वक्तव्य कसं आहे. आणि म्हणून आता हे त्यांना ठरवायचं आहे की सत्तेची लाचारी किती ठरवायची. पण त्यांचा त्यांना लगला. आम्ही मात्र या विषयावर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच नाही तर सर्व देशभक्त या विषयावर राहुल गांधींना माफ करू शकत नाही. आणि म्हणून हा विषय निश्चितपणे आज ठिकठिकाणी आंदोलनं चालली आहेत आणि हा विषय राहुल गांधींनी माफी मागितल्याशिवाय मला असं वाटतं की शांत होऊ शकत नाही. कलसे महाराष्ट्र की विधानसभा का अधिवेशन शुरू हो रहा है. इस अधिवेशन में विरोधी पक्ष के रूप में हम लोग हिस्सा लेंगे. जनता के जो विषय है उन विषयों को सरकार तक ले जाने का प्रयास हम करेंगे. किंतु हमारे सामने दुविधा है, हम किसके सामने विषय रखे. इतने दिन हो गए
सरकार की शपथ के बाद न मंत्रिमंडल का विस्तार है न खातों का बाटअप है। लगातार ये बताया जा रहा है कि जो पोर्टफोलियो दिए हैं वो टेम्पररी है, सीनियर मिनिस्टर्स भी उसी प्रकार से ट्वीट कर रहे हैं, तो किसके सामने हम विषय रखेंगे, कौन उसका जवाब देगा, जो जवाब देगा वो जवाब के लिए उत्तरदायी होगा क्या, या बाद में हाथ ऊपर करेगा कि उस समय तो मैं जवाब देने के लिए था लेकिन अब मेरे पास वो विभाग नहीं है, और इसलिए एक बड़ी ही असमंजस की स्थिति, तीन पार्टियां एक साथ आई और मंत्रिमंडल का भी फैसला इतने दिनों में नहीं ले पाती, ये किस प्रकार से सरकार चलाएगी ये हमारे सामने प्रश्न है। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने लगातार ये मांग की थी कि यहां पर जो असमय बारिश हुई है उसमें 93 लाख हेक्टेयर जमीन पर जो फसल थी उसको नुकसान हुआ है, और इसलिए 25